आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने आलापल्ली येथील सतीश मंगल कार्यालयात 27 ऑगस्टला कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला अहेरी विभागातील बहुसंख्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ सल्लागार तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा अहेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दीपक आत्राम हे उपस्थित होते. या मेळाव्याला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती जयसुधा जनगाम, अहेरी पंचायत समितीच्या सभापती सुरेखा आलाम, उपसभापती राकेश तलांडे, एटापल्ली पंचायत समितीचे उपसभापती नितेश नरोटे, जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता आत्राम, जिल्हा परिषद सदस्या सारिका आईलवार, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कुसनाके, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, पंचायत समितीच्या माजी उपसभापती सोनाली कंकडालवार, पंचायत समिती सदस्य गीता चालूरकर, पंचायत समिती सदस्य योगिता मोहुरले, पंचायत समिती सदस्य शारदा कोरेत, पंचायत समिती सदस्य छाया पोरतेट, पंचायत समिती सदस्य शीतल दुर्गे, पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभुदास आत्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य कारुजी रापणजी, मुलचेरा नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती प्रमोद गोडावार, मुलचेरा नगरपंचायतीच्या नगरसेवक सुनीता कुसनाके, आदिवासी विद्यार्थी संघाचे सिरोंचा तालुकाध्यक्ष बानैया जनगाम, भाबरागडचे तालुकाध्यक्ष सुधाकर तिम्मा, आदिवासी विद्यार्थी संघाचे ज्येष्ठ नेते अशोक येलमोले, सिरोंचातील ज्येष्ठ नेते मंदा शंकर, अशोक रापिल्लीवार यांच्यासह आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.